आरपीआई ज्येष्ठ नेते दिलीप आहिरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो। त्यांच्या घरी मी बसलेलो असताना टायसन नावाचा एक गुंड आणि त्याच्यावर आणखी दोन गुंड हे त्या ठिकाणी गावठी कट्टा घेऊन आले आणि त्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी माझ्याबरोबर असलेले जे कार्यकर्ते होते त्यांनी त्यांना रोखलं। त्या ठिकाणी मी पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांनी त्यांना बाजूला केल्याच्या नंतर मी त्या ठिकाणून बाहेर निघालो। पण ही पालकमंत्र्याची जी गुंडगिरी दादागिरी आणि दडपशाही आहे हिला मी घाबरणार नाही। ज्या पद्धतीने मुंबईमध्ये एका आमदाराला पोलीस संरक्षण देऊ शकले नाहीत त्याच पद्धतीने मला संरक्षण मिळालं नाही आणि पालकमंत्र्यामुळे जर माझ्या जीवाला काही धोका झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि या राज्य सरकारची राहील हे मला जाहीरपणाने सांगायचं आहे। सन्माननीय मंत्र्यांच्या भ्याडपणाचा मी जाहीर निषेध करतो। धन्यवाद। अद्वयाबाई ने तुम आगे बढ़ो।